बीना कदम तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव प्रभानवली माझ्या कथेचे नाव आहे मुरून टाका फांद्या। आयुष्यामध्ये करण्यासारखे खूप काही असते पण आपण करत नाही, कुठेतरी गुरपडून जातो। म्हणून मित्रांनो माझी ही कथा माझे हे विचार फक्त तुमच्यासाठी मुरून टाका फांद्या। एकदा एका राजाने गरुडाची दोन पिल्ले आणली, त्यातील एका गरुडाला हातावर घेतलं, हातावर घेऊन हाताला झटका देऊन त्या गरुडाच्या पिल्लाला आकाशात उडवलं। ते गरुडाचं पिल्लू आकाशामध्ये उंच उंच भरारे घेऊ लागलं, तर दुसरं मात्र फांदीवर बसूनच होत, ते काही केलं उडेलच। हे पाहून राजाला फार दुःख झाले। राजाने आपल्या राज्यामध्ये दवंडी पेटवली की जो कुणी राजाच्या दुसऱ्या गरुडाला उडवे त्याला 1000 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येते। हे ऐकून बक्षिसाच्या मोहात अनेक जण दरबारामध्ये येऊ लागले व त्या गरुडाच्या पिल्लाला उडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण कोणालाही ते गरुड उडवता आले नाही। एके दिवशी एक गरीब शेतकरी दरबारामध्ये येतो। राजा त्या शेतकऱ्याला विचारतो, कोण रे बाबा तू आणि इथे का आला आहेस, काय काम आहे तुझं? तेव्हा शेतकरी म्हणतो, मी शेजारच्या गावचा आहे, मी ऐकलं आहे की राजाचं दुसरं गरुड उडत नाही, म्हणून जो कोणी त्या गरुडाला उडवेल त्याला बक्षीस पण ठेवलं आहे, म्हणून मी त्यासाठीच आलो आहे। हे ऐकून राजा विचारत पडतो की अनेक रथी महारथ्यांना गरुडाला उडवता नाही आलं, तिथे साधारण सामान्य गरीब शेतकरी करणार तरी काय? पण गरुड तर उन्हा आवश्यक होत, म्हणून राजाने त्या शेतकऱ्याला संमती दिली। शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला। राजा म्हणाला, काय रे उडालो का गरुड? तेव्हा शेतकऱ्याने आकाशाच्या दिशेने बोट दाखवलं। बोटाच्या दिशेने राजाने आकाशाकडे बघितलं, तर बघतो तर काय, ते दुसरं गरुड पहिल्या गरुडापेक्षा आकाशामध्ये उंच उंच भरारी घेत होत। राजाला धक्काच बसतो, तो आश्चर्याने आकाशाकडे बघतच बसतो। पण नंतर धक्क्यातून सावरून तो शेतकऱ्याला विचारतो, कसं जमलं तुला हे, काय केलंस तू? तेव्हा शेतकरी म्हणतो, मी काय बी केलं नाही, मी फक्त गरुड बसलं होतं त्या फांदीवरच घाव घातला आणि घाव घातल्या क्षणी गरुड आकाशात उंच उडालं। अशा प्रकारे राजा दुसरं गरुड शेतकऱ्याच्या प्रयत्नाने उडू लागलं व ठरल्याप्रमाणे राजाने शेतकऱ्याला 1000 सोन्याचे मोहरा बक्षीस म्हणून देण्यात आल्या। मित्रांनो आयुष्यामध्ये अनेक जण अशाच प्रकारे कोणत्या ना कोणत्या तरी फांद्यांना चिपटून बसलेले असतात। कुणी त्यांच्या उद्योगधंद्यांना, कुणी त्यांच्या पिढ्यानपिढ्या आलेल्या उद्योगाला, कुणी शेतीवाडीला, तर कुणी छोट्या मोठ्या व्यवसायांना। या छोट्या मोठ्या फांद्यांना चिपटून बसून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात ते आपल्याला गरुडच विसरून गेले असतात। मिळेल ती नोकरी करायची, लग्न करायचं, घर घ्यायचं, मग मुलं झाली किंवा मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हे सारं करीत करीत निवृत्त व्हायचं, बस संपलं आयुष्य। यालाच मध्यमवर्गीय मानसिकता म्हणावी लागेल। मित्र हो, जशी गरुडाची फांदी तोडायला शेतकरी आला, तशी तुमची फांदी तोडायला कोणी येणार नाहीये, तुम्हालाच ती तोडावी लागणार आहे। ती फांदी तोडा, मग बघा तुमच्यातला गरुड कसा दिगंतरला जातो, कसा दिगंतरला जातो, कसा दिगंतरला जातो। धन्यवाद।